जिंकला टीम मालदन संघाने बैटिंग जो निर्णय घोलंदाजी अमंतर के कोळेकरवाडी संघा नक्की जी प्रेक्षण मैच 5000 रुपया मैच जरूर पाला मिलते है तो मैच पाला जरूर मध्य कारण सलामी की जोड़ी जर्सी नंबर 7 संदीप एम एस धोनी सारखा सा खेलाड़ू है रन देखी बैट मधुन तशाच पहाय मिलता नक्की नौ सेकेंड बैटर पहाय मिले मालदन संघ 12वा खेळाडू एक बाजूला संदीप दादा तो दुसर बाजूला अपने पहाय मिलती अतुल चार षटका मैच पांच षटक मैच जरूर पहाय मिले तर मी इथे सांगतो आमचे साधी समालोचक जरूर पाहायला मिळतील तर नक्कीच आपण पाहायला गेलं नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला एक विपरीत निर्णय घेतला दिवसभरामध्ये आपण पाहायला गेलं तर नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आपल्याला पाहायला मिळालं संघ परंतु आता या मॅचमध्ये आपण पाहतोय मालदन नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं विरोधी संघाला सिद्धिविनायक कोळेकरवाडी या संघाला तर हा खेळ जो निर्णय घेतला गेलाय तो किती योग्य ठरतोय पाहणं गरजेचं असून पहिलं पॉवर प्लेचं षटक विनंती करेल सामना स्पीडअप करायचा पाच षटकांची मॅच आपण खेळवतोय जर का डिले होत असेल तर आपण अगोदर सांगतोय एक एक ओव्हर कमी केली जाईल याची नोंद घ्यायची आहे तर गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतोय कोळेकरवाडी एक्सप्रेस विक की कोळेकर अगदी अचूक टप्प्यावरती तेज गोलंदाजी करण्यासाठी त्याला ओळखलं जातं तो विकी असेल गोलंदाजी मार्ग वरती तर फलंदाजीमध्ये आपण पाहतोय स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकर रेंज साठी संदीप आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय अतुल संदीप आणि अतुलची ओपनिंग पेअरिंग आपल्याला पाहायला मिळते या मॅच दरम्यान सामना स्पीडअप करायचा स्टार्ट करायचा विनंती करतो गोलंदाजी मार्क वरती तयार होईल तेज तर्रार आक्रमक विक्की तर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतं संदीप आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल अतुल पहिला चेंडू टाकला जातोय पहिला चेंडू लेग साईडला टोलवला जातोय लेग साईडच्या दिशेने एक धाव मात्र इथं कंप्लीट केली जाईल या एका धावीने संघाचा श्री गणेश होतोय मालदन संघ एक मोठं नाव पाटण विभागामध्ये ज्या ज्या वेळेला हा संघ उतरतो त्यावेळेला मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये लढताना पाहायला मिळतो तो मातब्बर संघ आणि विकी कोळेकर याच्यावरती मात्र रिस्पॉन्सिबिलिटी असेल पहिल्या ओव्हरमध्ये एक ते दोन विकेट मिळवण्याची पुन्हा एकदा हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेने टोलवला जातोय चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर नक्कीच प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतो 5000 प्राइस लावलं जातं या सामन्यासाठी जो संघ जिंकेल त्याला मात्र 5000 रुपयाचं प्राइस मनी असेल गोलंदाजी मार्क वरती विकी शॉर्ट लेनचा चेंडू लेग साईडच्या दिशेने पुन्हा काढलाय रक्षक तिथं तैनात असेल एक धाव कंप्लीट होते दुसऱ्या धावेसाठी ही धावलं जाते यशस्वीरित्या 2 धावा मात्र इथं पूर्ण केल्या जात आहेत अगदी पाहिलं गेलं तर योग्य असं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहे दोन्ही खेळाडू चांगल्या चेंडूला मात्र इथं सन्मान दिले जातोय एक दोन धावा करून मात्र धावा पुढे नेल्या जातात अगदी 5 षटकांची मॅच असेल तिथं माहिती आहे की आपल्याला खेळण्यासाठी वेळ मिळेल चांगले चेंडू खेळायला मिळतील परंतु जिथं चांगला चेंडू येतोय त्याला सन्मान मात्र दिला जातोय चांगली गोलंदाजी भेदक गोलंदाजी पाहायला मिळतं विकीच्या माध्यमातून डॉट पद्धतीच्या चेंडूचे सांगत होते आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर 4 चेंडू हाताळले गेलेत धावा दिल्या जात आहेत फक्त 4 एक विकेट घेणं महत्त्वाचं स्लोअर पद्धतीचा चेंडू टप्पा पाठी ठेवला गेला जाळ्यामध्ये अडकवलं गेलं फसवलं गेलं फलंदाजाला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एका डॉट पद्धतीचा चेंडू तिथं सांगता होताना पाहायला मिळते पहिल्या निर्णायक ओव्हरमधला षटकातला शेवटचा चेंडू घेऊन निघेल विकी सामना करताना पाहायला मिळतोय फलंदाज पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा चेंडू डॉट पद्धतीचा चेंडू सांगतोय पहिल्या ओव्हरचे सांगता होते षटकाचे सांगता होते पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते ती 4 या आकड्यावरती
सामना स्पीड अप करायचा विनंती करतो. 5 षटकांचा आपण हा सामना खेळतोय. कोळकरवाडी संघ आयोजकांच्या भूमिकेतला आपण पाहतोय. नवनाथ दादा तिथे क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच एक सुंदर आयोजन पाहायला मिळतंय. या आयोजना हॅलो तर एक भव्य देवी आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ दादा कोळेकर यांच्या माध्यमातून सिद्धिविनायक चषक स्पर्धा 2023 अगदी रंगलं जात आहे. बॅटल शनिवारचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामधली ही प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतो. 5000 प्राईज मनी लावलं जात आहे ज्या सामन्यावरती. पहिलं षटक आता विके कोळेकरने 5-4 धावा फक्त खर्चिक ठरला. दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज विजय. इथं मात्र विजयवरती आता रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते. विजय कशा पद्धतीची गोलंदाजी करतो हे पाहणं गरजेचं असेल. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तिथं स्ट्राईक एंड वरती फलंदाज तयार असेल संदीप. शॉर्ट लेंथचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने अगदी कलात्मक चेंडू. स्वतःला बॅकफुट वरती ढकलून चेंडू ऑफ साईडला मारलाय आपल्याला पाहायला मिळते. तेज आउटफील्ड चेंडू जातोय सी मारेशिबाहेर. 4 धावांसाठी पहिला या इनिंग मधला आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 8 या आकड्यावरती. अगदी पाहिलं गेलं स्वतःला जागा दिली रूम दिला आणि ऑफ साईडच्या दिशेने अगदी कलात्मक चेंडू फटका मारला तिथे शैलेशनी. आणि आपण त्याच्यानंतर पाहतोय तर मात्र क्षेत्ररक्षण बदललं जातंय. अगदीच पाहायला गेलं तर मालदन हा संघ मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळत असतो. एक अनोखा संघ असेल. ज्या ज्या वेळेला आपण रेग्युलर खेळत असतो मॅच प्लेअर ओळखीचे असतात त्यावेळेला कोणत्या साईडला चांगला खेळतो आपल्याला त्याच पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण सजवत असतो. इथं मात्र आता लेग साईडला चेंडू मारलेला पाहायला मिळतो. पहिला चेंडू वरती ऑफ साईडच्या दिशेने फटका बनवून मारला बॅकफुटवरती ढकलून. इथं मात्र स्वतःला हा ऑफ स्टिक वरती ढकलला गेला आणि चेंडू पवारला गेलाय तो लेग साईडच्या दिशेने अगदी स्क्वेअर होऊन. पाहिला गेला तर दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा हमला. 4 धावा येतात. ज्या 4 धावांसोबत संघाची धावसंख्या पोचते 12 या आकड्यावरती. अगदी पाहिलं गेलं विजयवरती मात्र मोहीम खुले केलेली पाहायला मिळते. हात खुले केले गेलेले पाहायला मिळतात. 2 चेंडूवरती लगातार 2 चौके येताना आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा आतापर्यंत पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामधले 3 चेंडू हाताळले गेलेत. पुढचा चेंडू घेऊन निघेल विजय. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय संदीप. इथं मात्र सुंदरसा पुनरागमन पाहायला मिळतंय. चांगलं बॅक पाहायला मिळतोय तो म्हणजे गोलंदाज विजयकडून. नक्कीच टप्पा पाटीडोला तर टप्पा थोडासा खाली राहिला अनपेक्षित असा. जर का चेंडू थोडा वरती आला असतं तर अचूक टप्प्यामध्ये आला असता संदीपच्या आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला असता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू अगदी पाहिलं गेलं तर मोक्याच्या क्षणी अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अचूक गतीवरती गोलंदाजी केली जाते. जाळ्यात अडकवलं जातंय. नक्कीच संदीपला सांगितलं जातंय जर तू 2 मला मोठे फटके मारू शकतोस तर मी तुला खेळूनही काढू शकतो. हे दाखवलं जातंय विजयकडून का आपल्या संघाकडून माझ्यावरती विश्वास दाखवला झालाय हे दाखवून देतोय विजय. इथं मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू अगदी खोदून काढला जातोय. क्षेत्ररक्षण अगदी अचूक केलं जातंय. फेक ही योग्य होती परंतु गॅदरिंग मध्ये एसटी रक्षकाकडून झाली चूक. ही चूक मात्र नक्कीच जर ही चूक झाली नसती तर धावचेत करण्याची संधी मात्र निर्माण झाली असती. शेवटच्या चेंडूवरती एक डिक्लेअर पद्धतीची धाव मात्र जोडली जाईल. धावसंख्या पोहोचेल ती 13 या आकड्यावरती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला गेलं तर 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी आतापर्यंत पाहिलं गेलं स्कोरबोर्ड 6.5 सरासरीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र आपण पाहिलं गेलं पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी आलेला विक्की फक्त 4 धावा देऊला होता खर्चिक ठरला होता. तोच विक्की पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. तिसरं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळतोय. विकेट घेणं महत्वाचं असेल. अजूनही पाहिलं गेलं तर ओपनिंग फलंदाजीसाठी आलेली ओपनिंग पेअरिंग मात्र अजूनही शाबूत मैदानावरती पाहायला मिळते संदीप आणि अतुलच्या जोडीमध्ये. ही ओपनिंग पेअरिंग फोडणं हे तेवढंच महत्वाचं असेल. आतापर्यंत पाहिलं गेलं धावांवरती अंकुश लावण्यामध्ये यशस्वी ठरलाय कोळेकरवाडी हा संघ. परंतु ही जोडी फोडणं हे तितकंच महत्वाचं असेल.
कारण ज्यावेळेस आपण पाहिलं गेलो चुकून जर का या खेळाडूंनी सेटल झाले, स्वतःला वेळ दिलाय, आता इथून पुढे जर का एखाद दुसरा मोठा फटकाला कॉन्फिडन्स देऊन गेला तर मात्र धावांचा पाऊस ही जोडी मात्र या मैदानामध्ये पाडू शकते, मोठे फटके पाडू पाहायला मिळतील. आणि हे मोठे फटके येणं गरजेचं असेल. अगदी पाहिलं गेलं प्रेक्षकांची मानदियाळी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह मधून हे अगदी लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे. तिकडे हजारो प्रेक्षक आपल्याला जोडले गेलेत आणि त्या सर्वांनाही क्रिकेटची मेजवानी मात्र पाहिला पाहिजे असेल. एक मोठे फटके येणं गरजेचं असेल, त्या पद्धतीचे खेळ करणं गरजेचं असेल. मालदन संघ आपण पाहिलं गेलं त्यांच्या चाहता वर्ग हे जोडला जातोय, त्या चाहता वर्गासाठी तशी खेळी करणं गरजेचं असेल. इथं मात्र विकेच्या पहिल्या चेंडूवरती अगदी हलक्या हाताने सन्मान दिला जातो, एक धाव नक्कीच घेतली जाते. अगदी चतुर चाणाक्ष असा गोलंदाज आपण विकेला ओळखला जातो. अगदी पाटण तालुक्यातून खेळत असताना स्वतःच्या खेळीवरती स्वतःचं नाव स्वतःचं अस्तित्व मात्र टिकवून आपल्या संघासाठी बॅकबोन म्हणून उभारण्यास आलेला विके कोळेकर गोलंदाजी मार्क वरती. यॉर्कर पदीचा चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती, संधी निर्माण झाली होती यष्टीचित करण्याची, यष्टीरक्षकाकडून पुन्हा एकदा होती चूक. निर्धाव पद्धतीची होती तर सांगता सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार चेंडू हाताले जात आहेत, कशी गोलंदाजी केली जाते अगदी अचूक टप्प्यावर हे दाखवलं जातं विकेकडून. इथं मात्र पचला चुकतोय, टप्पा पाठी ठेवला जातोय, टाइम भेटतोय. इथं मात्र फलंदाजाला चेंडू जातो सीमारेषे बाहेर, पहिला येतो ब्रँडेड षटकार फलंदाज संदीपच्या बॅट मधून. आणि या 7 धावांनी संघाची धाव संख्या पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. मी जसं म्हटलं होतं की ही ओपनिंग पेअर फोडणं आता गरजेचं असेल, कारण दोन्ही फलंदाजांना पुरेसा वेळ मिळाला, खेळपट्टीवरती वेळ घालवलाय. आता मात्र जर का हात खुले करण्याची संधी मिळाली आणि ती संधी मात्र दिली गेली विकेकडून. टप्पा थोडासा पाठी दिला गेला, ठेवला गेला, जागा बनवली, स्वतःला ढकललं आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र मोठा फटका येताना पाहायला मिळाला. तदनंतर मात्र स्वतःला पुनर्गमन केलं जातंय. टप्पा आता पाठी ठेवला मात्र गती वाढवली जाते, ऑफ साईडला खेळवण्याचा प्रयत्न केला जातो. विकीकडून सुंदरशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय विकी. तर वंडीच्या याच्यामध्ये एक धाव मात्र इथे नक्कीच जोडली जाते. आणि इथं मात्र खेळाडूवृत्ती दाखवली जाते विकेकडून. आपण पाहायला गेलं तर डॉट पडतीचा इथं मात्र इथं गुणलेखन करत असताना मी डॉट चेंडू मांडला गेला होता, परंतु त्यानंतर विकी स्वतः इशारा देतोय की डिक्लेअर झोनमध्ये ती धाव होती, डॉट चेंडू नव्हता. एक खेळाडूवृत्ती असणं गरजेचं असतं. आपण किती लॉयल आहोत आपल्या खेळाविषयी, आपण किती वरती आहोत हे मात्र दाखवणं गरजेचं असतं आणि ते मात्र दाखवताना आपल्याला मिळतोय विकी कोळेकर. शॉर्ट लेनचा पुन्हा चेंडू तीच चुकी आणि तेवढाच घातक इथं मात्र फटका पाहायला नव्हतं, क्षेत्ररक्षक तिथं नव्हता. गॅप मध्ये चेंडू झाला, वन बाउन्स सीमारेषा बाहेर. स्वतः मात्र आपण पाहायला गेलं क्षेत्ररक्षणावरती नाराज, प्लेअर हवा त्या ठिकाणी मात्र उभा असलेला पाहायला मिळाला नाही. जाळं विणताना आपण पाहायला गेलं की तिथं मात्र मछुआरा लावण्यामध्येच विसरला आणि चेंडू गेला सरळ सीमारेषेबाहेर. 3-2 ओव्हरच्या समाप्तीच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते 28 या आकड्यावरती. स्पीड अप करायचा सामना विनंती करतो, लगेच चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रित करायचा कोळकरवाडी संघ. माफ करा माझ्या साथी, एक गुणालेख एक त्यांच्याकडून थोडंसं करेक्शन होतं स्कोरबोर्डवरती. धावसंख्या होती ती 26 या आकड्यावरती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षण करत असल्या नवनाथ भवंगडून थोडीशी मिसफील्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव नक्की जोडली जाईल, एका धावेनिशी संघाची धावसंख्या पोहोचती 27 या आकड्यावरती. तर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, चौथं षटक हाताळण्यासाठी आलेला सागर आणि फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडला आता पाहायला मिळेल संदीप, ज्याचे बॅट मात्र आपल्याला पाहायला मिळते की बोलताना पाहायला मिळते या मॅच मध्ये. आतापर्यंत एक मोठा फटका षटकार आणि 2 चौका ज्याच्या बॅट मधून आला तो संदीप आता स्ट्राईक एंडला, परंतु डॉट पद्धतीचा सांगता येतो होताना आपल्याला पाहायला मिळते. एक मालदन सारखा मातब्बर संघ ज्यावेळेला खेळत असतो अगदी पाहिलं गेलं तर चौथं षटक प्रगतीपथावरती असताना फक्त एक षटकार येतो या मॅच मध्ये, तर ही खेळपट्टी कशा पद्धतीने रिॲक्ट होते हे पाहणं
आउटफील्ड अगदी तेज आपल्याला पाहायला मिळते, परंतु खेळपट्टी ही गोलंदाजांना पुरे कसे पाहायला मिळते, अगदी पाहायला गेलं तर अनपेक्षित उसळी पाहायला मिळते, कधी चेंडू खाली राहतोय आणि त्यामुळे फक्त हे अनप्रेडिक्टिव्हता आपल्याला पाहायला मिळते, निश्चितता पाहायला मिळते त्या खेळपट्टीवरती. ती फलंदाजाला मात्र अजून पूरक झालेली पाहायला मिळते आणि उद्याच्या सत्रामध्ये कदाचित ही खेळपट्टी बदलून फलंदाजाच्या साठी पूरक बनेल की काय हे पाहणं गरजेचं. लास्ट दुपारच्या सत्रानंतर वाटलेलं की फलंदाजांसाठी थोडीशी अनुकूल होईल, परंतु गोलंदाज अजूनही त्याच्यावरती आपला दावा दाखवताना पाहायला मिळतात आणि इथं मात्र चुकी केली जाते. टप्पा अगदी पाठी शॉर्टर लेनचा ठेवला जातोय, त्याला योग्य तसा फटका मारला जातोय, चुकीला माफी नाही हे दाखवलं जातोय. ऑफ साईड रिजन मध्ये वन बाउंस सी मारेशे बाहेर चेंडू पाठवला जातोय आणि या चार धावेनिशी संघाची धावसंख्या पोहोचते ती 33 या आकड्यावरती. इथं मात्र ही ओपनिंग जोडी जेवढा तर तोडता येईल पडता येईल ते महत्वाचं असेल, जेवढा उशीर होईल तेवढा मात्र स्कोरबोर्ड आपल्याला उंच गेलेला पाहायला मिळेल. हे धावफलक मोठं आपल्याला पाहायला मिळेल. इथं पुन्हा एकदा पाहायला गेलं वन बाउंस सीमा रेषा बाहेर आपल्या ताकदीनिशी फटका मारला जातोय, चेंडू जातोय चार धावांसाठी, येतो ब्रँडेड चौकार फलंदाज संदीपच्या बॅट मधून. इथं मात्र संदीपला बाद करणं महत्वाचं असेल, त्याच्या विरोधात मात्र इथं रणनीती आखणं गरजेचं असेल. ही रणनीती आखत असताना आपण पाहायला गेलं इथं मात्र सुंदर कमबॅक का पाहायला मिळतंय ते म्हणजे गोलंदाजाकडून. आपण पाहतोय चार ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 38 या आकड्यावरती. शेवटचं षटक असेल, या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हे बघणं महत्वाचं असेल. अगदी 24 चेंडूमध्ये 38 धावांवरती मजल मारताना आपल्याला पाहायला मिळतोय मालदन हा संघ. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज अविनाश गायकवाड याला मात्र आमंत्रित केलं गेलं. अगदी विक्कीचा जीवलग मित्र म्हटलं जातं ज्याला, अगदी आपण पाहायला गेलं व्हॉट्सअप स्टेटसवरती झळकत असलेली आता शॉर्टर लाईनचा चेंडू ऑफ साईडच्या रिजन मध्ये फटका मारला जातोय, तिथं क्षेत्ररक्षक तैनात एकच धाव येईल. अगदी आपण पाहत होतो बोलत होतो की जसं व्हॉट्सअपवरती आपण स्टेटस आपल्याला पाहायला मिळतो, नक्कीच एक कवितेच्या ओळी मात्र आपल्याला झळकताना पाहायला मिळतात. एक साईडच्या दिशेने टोलेला चेंडू, चेंडू चा येईल घोषित रिजन मध्ये एका धावेसाठी. तर मी व्हॉट्सअपवरती आपण पाहत होतो जशी कवितेच्या ओळी झळकत असते बोलत होते की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, तो गारवा बनणारा मित्र आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती विक्कीचा जीवलग सखा. तर आपण पाहायला गेलं आयोजकाच्या भूमिकेत असलेला नवनाथ कोळेकरी तसाच खूप जणांच्या आयुष्यातला मित्र पाहायला मिळतो. एक मित्र असणं गरजेचं असतं आपल्या आयुष्यामध्ये, एक आउटलेट म्हणून ज्याला आपण वापरतो की आपली ज्या वेळेला मात्र मानसिक स्थिती चांगली नसते, आपल्याला डिप्रेशनमध्ये असतं, त्यावेळेला कोणाजवळ तरी बोलणं महत्त्वाचं असतं आणि तो मित्र आपल्याला असणं गरजेचं असतं. आपण पाहतो आउटलेट असणं आयुष्यामध्ये खूप गरजेचं असतं. मुंबईसारखं शहर ही अगदी नैसर्गिक, ज्या वेळेला पाऊस खूप होत असतो त्यावेळेला तुंबली जाते कारण पुरेशी आउटलेट उपलब्ध नाहीत मुंबईसारख्या महानगरांमध्ये, त्यामुळे आपल्या शरीराचंही तसंच आहे आपल्या मनाचंही तसंच आहे. इथं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते 30 यार्डमधल्या नवनाथ भाऊ यांच्याकडून. थोडीशी मिसफील्ड होते, एक धाव नक्कीच कम्प्लीट होईल. तर आपल्या आयुष्यातही ते आउटलेट असणं कुठेतरी गरजेचं असेल आणि हे आउटलेट आपल्याला महत्त्वाचे असतात कारण आपल्याला व्यक्त होणं गरजेचं असतं. माणूस ज्या वेळेला योग्य रीतीने व्यक्त होत असतो त्यावेळेला मात्र मानसिक त्रासातून कुठेतरी मुक्त होताना आपल्याला पाहायला मिळतो. ते आउटलेट मात्र मित्राच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. तर गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय पुन्हा एकदा गोलंदाज अविनाश. तरी तो गोलंदाज तयार होतोय.
इथं मात्र शॉर्ट लेनचा चेंडू आपली ताकद दाखवतो, चेंडू जातो आर पार सीमारेषेबाहेर येत आहेत या सहा धावा. अगदी मी म्हटलं होतं की ओपनिंग जोड तोडणं कुठेतरी महत्वाचं होतं, त्याच्यामध्ये मात्र अपयशी ठरत आहेत गोलंदाज. आणि इथं मात्र आता हात खुले करताना पाहायला मिळतात फलंदाज. संदीपच्या बॅटमधून आपण पाहतो या इनिंग मधला हा दुसरा मोठा षटकार येतो. शॉर्ट लेनचा चेंडू बघितला आपल्या आवाक्यामध्ये आहे आणि त्याला मात्र पुल केलं गेलं, पुल ठरला सक्सेसफुल, सीमारेषेबाहेर जातोय सहा धाव्यांसाठी. आणि संघाची धावसंख्या आपल्याला उसळी घेताना पाहायला मिळते 46 या आकड्यावरती. पुन्हा एकदा इथं मात्र आपण पाहायला गेलं 38 सर्कल मधल्या क्षेत्ररक्षकाकडून चांगला स्टॉप केला जातोय, चेंडू थ्रो योग्य रीतीने केला जातोय, धावचित करण्याची संधी होती ती मात्र हुकली जाते. आणि आपण पाहायला गेलं धावसंख्या पोहोचली ती 48 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 49 या धावांची. 30 चेंडू 49 धावांचा टार्गेट सेट केलं जात आहे मालदन या संघाकडून कोळीकरवाड या संघासमोर. आपण पाहायला गेलं ओपनिंग फलंदाज ची जोडी आली होती त्याच्यामध्ये वैयक्तिक संदीपने 42 धावा अंकित केले गेलेत आणि टीमचे टोटल 48 या आकड्यावरती. तर या संदीपसाठी नक्कीच टाळ्या वाजवणं कुठेतरी गरजेचं असेल. वैयक्तिक चांगली खेळी करताना पाहायला मिळेल. ओपनिंग फलंदाज म्हणून जी जोडी गेली होती ती परत येताना सुरक्षित पाहायला मिळते. एक 48 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळेल ओपनिंग पेअरमध्ये. 49 धावांचा टार्गेट सेट करताना पाहतोय आपण मालदन या संघाला. तर कोळीकरवाडीचा संघ कशा पद्धतीनं हे 49 धावांचा टार्गेट सर करतोय, कोणती ओपनिंग पेअरिंग पाहायला मिळेल हे महत्वाचं असेल. तर विनंती करेल मालदन संघ आपण लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचं क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. जसा कोळीकरवाडी संघ मैदानातून बाहेर पडतोय तसे आपण मैदानामध्ये दाखल व्हाल अशी अपेक्षा करतो. तर आपली ओपनिंग जोडी तयार ठेवायची कोळीकरवाडी संघ. अगदी पाहायला गेलं तर पॉवरफुल बॅटल पाहायला मिळतं या दोन संघांमध्ये. प्रेक्षणीय सामना नक्कीच, परंतु 5000 प्राईज मनी देखील लावलं जात आहे या सामन्या दरम्यान. आणि 5 षटकांचा आज प्रेक्षणीय सामना खेळवला जातोय. त्याच्यामध्ये प्रथम तर नाणेफेक जिंकून निर्णय घेतला गेला फलंदाजीचा मालदान या संघाकडून. आणि ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे अतुल आणि त्याच्या जोडीला आलेला संदीप. अगदी पाहिलं गेलं 48 धावा ठोकला गेला त्याच्यामध्ये वैयक्तिक 42 धावाची खेळी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे संदीपकडून. तर ते कशा पद्धतीने आता त्याचं उत्तर देत आहेत कोळकरवाडी संघ. मालदन संघ प्लीज लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. फक्त 1 मिनिटाचा अवधी असेल, या 1 मिनिटामध्ये आपलं क्षेत्ररक्षण सजवून पहिली व्हॅलिड डिलिव्हरी करणं आपणच गरजेचं असेल. तर आपण पाहतोय कोळीकरवाड या संघाकडून ओपनिंग पेअरिंग मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते स्वतः संघ नायक नवनाथ दादा. तर त्याच्या जोडीला सूरज नवनाथ आणि सूरज ही ओपनिंग पेअरिंग पाहायला मिळते. आणि नवनाथ कोळकर यांच्या बॅटमधून जर लगातार 3 षटकार येतात, हॅट्रिकची जर हॅट्रिक होते षटकारांची, तर
अशोक दादा कोळेकर यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज लावला जात आहे. नक्कीच नवनाथ दादावरती प्राइज मनी मात्र लावला जात आहे. प्रत्येक 3 षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस लावलं जात आहे. नक्कीच प्रोत्साहन दिलं जात आहे आपल्या खेळाडूंना. 30 चेंडू 49 धावांचं समीकरण असेल आणि हे समीकरण पूर्ण करण्यासाठी आपण पाहतोय ओपनिंग फलंदाजाच्या जोडीमध्ये नवनाथ कोळेकर आणि त्यांच्या जोडीला पाहायला मिळतोय तो सूरज कोळेकर. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय मालदान या संघाकडून. मालदान संघाचा अतिरिक्त खेळाडू कोण असेल तर नक्कीच आयोजन कक्षामध्ये आपण यायचं आहे. मालदान संघ आपला 12 खेळाडू आयोजन कक्षामध्ये पाठवा. तर गोलंदाजी भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नितीन. पहिली गोलंदाजी, पहिली पॉवर प्लेचं षटक, पहिलं निर्णायक षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय नितीन. मालदान एक्सप्रेस ज्याने मालदान या संघासाठी आतापर्यंत खूप सामने जिंकलेत, पहिलं पॉवर प्लेचं षटक वारंवार हाताळत असतो तो असेल नितीन. सामना करेल नवनाथ. पहिला चेंडू अगदी हलत्या हाताने टोलून काढलाय, चेंडू जातोय. एका धावीने पाहिलं गेलं तर संघाच्या धावसंख्येचं दार खुलं केलं जातं. 49 धावांचं टार्गेट सेट करत असताना पहिल्या चेंडूवरती हलक्यात आणि टोलून ऑफ साईड रिजनमध्ये एक धाव घेतली जाते. नितीन गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. आता सामना करेल फलंदाज सूरज. पहिल्या चेंडूवरती आघात केला जातोय, तिथं मात्र क्षेत्ररक्षक असेल. एकच धाव येईल आपण पाहायला गेलं पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं षटक, त्याच्यामध्ये मात्र आपल्या गोलंदाजीला पूरक असं क्षेत्ररक्षण लावताना आपल्याला पाहायला मिळतंय नितीन. जिथं खेळवायचं आहे त्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, त्या दिशेने खेळवलं जातं आहे गोल फलंदाजाला. इथं मात्र समोरच्या दिशेने फटका मारलाय, तिथं क्षेत्ररक्षक नाही आहे. तिथं गॅप शोधून काढताना आपल्याला पाहायला मिळतंय नवनाथ कोळेकर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अगदी मिड ऑफ मधून धावत जाऊन तिथं लॉंग ऑनला चेंडू अडवला जातोय. इथं दोन धावा नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत फेकी करण्याच्या अगोदर. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. रणनीती बदललेली असेल, नवनाथ असेल स्ट्राईक एंडला. आतापर्यंत चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नवनाथच्या माध्यमातून. प्रत्येकी 3 षटकारावरती 501 रुपयाचं बक्षीस लावलं जात आहे ते अशोकदादा कोळेकर यांच्याकडून. इथं मात्र स्टेप आउटहून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. यष्ट्याचित करण्याचं मात्र तिथं संधी निर्माण झाली होती. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळेल यष्टी रक्षकाकडून. आपण पाहायला गेलं तर नितीनने ओळखले होते मनसुबे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, तसा टप्पा मात्र पाठी ठेवला गेला आणि आपल्या जाळ्यामध्ये अडकवला गेला. पुन्हा एकदा टप्पा पाठी ठेवला जातोय, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. गती वाढवलेली चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीच्या चेंडूची इथं मात्र सांगता होताना पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले जात आहेत. पहिल्या ओव्हरमधले धावा खर्चिक ठरले जात आहेत, फक्त 4. शेवटचा चेंडू घेऊन निघतोय नितीन. शॉर्ट ऑलिनचा पुन्हा एकदा चेंडू ऑफ साईड रिजन मध्ये ढकलला जातो. घोषित रिजन मध्ये जाईल चेंडू, धावसंख्या पोहोचेल 5 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 5 या आकड्यावरती. दुसरा षटक हाताळण्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते. आपण पाहतोय गोलंदाज सुरेशवरती. इथं मात्र सुरेशवरती विश्वास दाखवला जातो. सुरेशला ही ओपनिंग पेअरिंग तोडणं फोडणं कुठेतरी गरजेचं असेल, पहिली विकेट घेणं गरजेचं असेल. आपण पाहायला गेलं मालदान या संघाकडून पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्कोर एवढा काही जास्त नव्हता, परंतु त्यानंतर सेटल झाले ज्यावेळेला ओपनिंग फलंदाज संदीप, त्यांनी मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी केली. इथं मात्र फलंदाजाने स्वतःला थोडा वेळ दिला आणि त्यानंतर मात्र एकदा सेट झाला की मग तो सेट ऑन फायर होतोय. अगदी पाऊस पडला जातोय धावांचा. इथं मात्र सेट होण्या अगोदर ही ओपनिंग जोडी फोडणं गरजेचं असेल मालदान संघाला. ऑफसाईड रिजनमध्ये अगदी हलक्या तरण टोलून एक धाव पूर्ण केली जाते. स्ट्राईक एंडवरती आता आपल्याला पाहायला मिळेल नवनाथ कोळेकर. आयोजक सिद्धिविनायक चषक 2023 आयोजकाच्या भूमिकेत असलेला हा व्यक्ती पाहायला मिळतोय आपल्याला स्ट्राईक एंडला. सुंदर असा फटका ऑफ साईड रिजन मध्ये खेळून काढला, अगदी गॅप शोधून काढले. चेंडू जातोय टप्पा टप्पा, आपल्याला तेज आउटफील्ड पाहायला मिळतंय. टप्पा टप्पा जाईल सीमा रेषेबाहेर, चांगला प्रहार केला जातो. या 4 धावीनिशी संघाची धावसंख्या पोहोचते ती 10 या आकड्यावरती. चांगली खेळी पाहायला मिळते नवनाथच्या बॅटमधून. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. जिथं थोडासा चुकीचा चेंडू भेटला, खराब चेंडू भेटला, त्याला मात्र आक्रमण केलं जात आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देऊन एखाद दुसरी धाव काढली जाते. अगदी हवा तो स्कोर, जो स्कोरची गरज होती तो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक ओव्हरमध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला तर मॅच अगदी सहजरित्या
कोळेकरवाडी हा संघ जिंकतो. पुन्हा एकदा गॅप शोधून काढला जातो, चेंडू जाते, तेच अगदी आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जाईल टप्पा टप्पा सी मार्शे बाल स्क्वेअर ऑफ मध्ये चौकारासाठी. बघित लगातार दुसऱ्या चेंडूवरती दोन दुसरा चौका येतोय. आपण पाहायला गेलं या अगोदरची इनिंग जर आठवत असेल तर दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेला गोलंदाज त्याच्यावरतीही असंच काही आक्रमण संदीपकडून पाहायला मिळालं होतं. पहिला डॉट चेंडू आल्यानंतर मात्र लगातार दुसऱ्या दोन चेंडूवरती दोन चौकार आले होते. त्या पद्धतीचंच आपल्याला इथे रिप्लिका पाहायला मिळतोय. कोळेकरवाडी संघाकडून फलंदाजाचं नाव आहे नवनाथ कोळेकर. सुंदर फलंदाजी भरताना पाहायला मिळते. तिसऱ्या चेंडूवरती मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. ती केज लागते बॅटची, चेंडू जातो घोषित रिजनमध्ये. एक धाव नक्की जोडली जाते. या एका धावीनिशी संघाची धावसंख्या पोचते ती 15 या आकड्यावरती. दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज आपण पाहतोय सुरेश थोडासा खर्चिक ठरतोय. आता मात्र धावांवरती अंकुश लावणं गरजेचं असेल, हे विकेट घेणं महत्वाचं असेल. इथं मात्र पायांमध्ये खेळून काढला तर पायाचा वेध घेतला जातोय. अगदी पाहिलं गेलं डिक्लेअर झोनमध्ये नक्की धाव मिळते आणि धावसंख्या पोचते ती 16 या आकड्यावरती. इथं मात्र नितीनला वेगळं काहीतरी करून दाखवावं लागेल. अगदी पाहिलं गेलं तर ही खेळपट्टी नक्कीच पूरक ठरते आपल्या गोलंदाजांना. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव नक्की घेतला जातो. सुंदरसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथं. 15 नंबरची जर्सी घातलेला क्षेत्ररक्षक. धावसंख्या आपण पाहायला गेलं पोहोचते ती 17 आकड्यावरती. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर कोळकरवाडी हा संघ मजल मारतोय 17 आकड्यावरती. नो लॉस 17. अगदी पाहायला गेलं तर 8.5 सरासरीने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतंय. टार्गेट सर करायचं आहे ते 49 धावांचं. आता तिसरा षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजाला आमंत्रित केलं जातंय ते म्हणजे अतुल. तर ओपनिंग फलंदाजच्या भूमिकेमध्ये आला होता अतुल. अगदी साथी साथ देण्याचं काम केलं गेलं होतं ते म्हणजे फलंदाज संदीपला. ओपनिंग पेअरिंग पाहायला मिळवली संदीप आणि अतुलच्या माध्यमातून, जिथं संदीपने एक हाती 42 धावा मात्र आपल्याला ठोकताना पाहायला मिळाला. तो अतुल मात्र आता फलंदाजी झाल्यानंतर गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. पहिला निर्धाव चेंडू टाकतोय. अगदी कमकुवत बाजू ओळखली जाते नवनाथची. लेग साईड वरती त्याला खेळता येत नाही. लेग स्टिक वरती मात्र आता गोलंदाजी केली जाते. पायांचा वेध घेतला जातो वारंवार. इथं मात्र शॉटलनचा चेंडू, चेंडूचा वाट पाहिली गेली. त्यानंतर फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्याखाली येतोय. चुकी होते, झेल सोडला जातोय. आणि हा सुटलेला झेल किती जिवारी लागेल, किती महत्वाचा असेल, काय मॅचमध्ये टर्निंग पॉईंट ठरतो हे पाहणं येणारा वेळ आणि काळ आपल्याला सांगून जाईल. परंतु हा झेल होणं गरजेचं होतं. ही ओपनिंग पेअरिंग आपण पाहायला गेलं सेटल होताना पाहायला मिळते. ही भागीदारीत कुठेतरी तोडणं गरजेचं होतं आणि ती संधी मात्र इथं निर्माण केली दिली होती गोलंदाज अतुलने. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळून काढलेला हा चेंडू तिथं क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव घेतली जाते. इथं मात्र ही धाव घेण्याची मनीषा का तयारली असेल, काय याच्या मागे कारण असेल, अगदी पाहिलं गेलं तर योग्य थ्रोही झाला होता. तिथं थांबणं गरजेचं होतं. चुकीचा कॉल दिला गेला आणि तिथं मात्र ओपनिंग पेअरिंग आपल्याला धावचित होऊन रनआउटच्या माध्यमातून आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे नवनाथ. अगदी वैयक्तिक पाहिलं गेलं तर वैयक्तिक 14 या आकड्यावरती बाद होते. चांगली खेळी पाहायला मिळते नवनाथ भाऊंच्या माध्यमातून. जे प्लॅटफॉर्म हवं होतं ते मात्र इथं सेट करून देताना पाहायला मिळत आहे. धावची तोंड परतताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे फलंदाज अमित कोळेकर. आता मात्र सूरजला हात खोले करण्याची गरज असेल. पुरेसा वेळ खेळपट्टीवरती घालवताना आपल्याला पाहायला मिळालं. पुरस पुलटोस पद्धत चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. तिथं क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. येत्यात हा 4 धावा आणि या 4 धावीनिशी संघाची धावसंख्येची उसळी पाहायला मिळते ती 23 या आकड्यावरती. मी जसं म्हटलं होतं की पुरेसा वेळ आता मिळालाय सूरजला. इथं मात्र आता हात खोले करण्याची गरज असेल. लोअर पुलटोस पद्धत चेंडू होता त्याला लेग साईड दिशेने खेळून काढला. 1 बाउंस सीमारेषे बाहेर गेला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो अतुल. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला जातो. क्षेत्ररक्षक तिथं येतो. एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेसाठी. इथं मात्र नकार दिला जातो आणि योग्य असा नकार. इथं मात्र थ्रोमध्ये गपलत होताना पाहायला मिळेल. नक्कीच एसटीच्या पाठीसला एसटी रक्षकाने ऍक्टिव्हनेस दाखवला तिथं. अन्यथा एक डिक्लेअर झोनमधली धाव मात्र
तिथे आपल्याला जाताना पाहायला मिळाली असती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल, अतुल सामना करेल फलंदाज अमित. एक नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, नवीन फलंदाज अमितच्या स्वरूपामध्ये एक मोठे फटके ज्याच्याकडून अपेक्षित असतील. कशा पद्धतीचं रिएक्शन पाहायला मिळेल. पंच आमच्याकडे फिरता येते तर दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते, दिशा भरकटलेली पाहायला मिळते अतुलच्या माध्यमातून. वाई अतिरिक्त धाव मात्र इथं जोडली जाते. या एका धावे निश्चय संघाची धावसंख्या पोहोचेल 25 या आकड्यावरती. इथं मात्र बॅटची कडा घेतली जाते, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षक तिथं येतोय, बाद होऊन परतताना पाहायला मिळेल अमित. अमित मैदानामध्ये दाखल झाला चेंडू. 24 धावा प्रत्येकी बॉलला, प्रत्येक बॉलला दोन धावा करणं गरजेचं असेल पाहिलं गेलं तर. 12 सरासरीने या दोन षटकांमध्ये खेळी करणं गरजेचं असेल. 12 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती तयार होईल गोलंदाज. विनोद अगदी तेज तर्रार आक्रमक गोलंदाज, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखलं जातं तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिलाच चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती, उसळी घेतोय अनपेक्षित, चेंडू जातोय यष्टी रक्षक हातामध्ये. निर्धाव पद्धतीचा पहिला चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज विनोदच्या माध्यमातून. शॉर्टर लेनचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने अगदी भिरकावून दिलाय. तिथं क्षेत्ररक्षक असेल तैनात, क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत आपण पाहतोय चेंडू जातोय डी क्लेअर झोन मध्ये. अगदी पाहिला गेलो शॉर्टर लेनचा चेंडू होता, ऑफ स्क्वेअर ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट सिलेक्शन थोडस बसलेलं पाहायला मिळतंय, नैसर्गिक अडथळे असलेलं या मैदानावरती पाहायला मिळतंय. थोडासा आपण पाहिला गेलो स्क्वेअर खेळला गेला, तिथं थोडासा हल्कासा जर का पुल केला गेला असता तर चेंडू नक्कीच चौक्याच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी, इथं मात्र दिशा थोडीशी ऑफ स्ट्राईकच्या ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतो. वाईडचा इशारा येतो पंचांकडून, अतिरिक्त धाव जोडली जाते. 27 आकड्यावरती स्कोरबोर्ड पोहोचताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा चेंडू, त्याचा समाचार मात्र घेता आला नाही. फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गोलंदाज विनोदच्या माध्यमातून. अगदी या चेंडूवरती मोठा फटका अपेक्षित होता, ज्या पद्धतीने चेंडू पाठी ठेवला गेला होता अगदी बॅटवरती आला त्या पद्धतीनं मात्र फटका खेळताना आपल्याला पाहायला मिळाला नाही फलंदाज. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, तिथं क्षेत्ररक्षक तैनात असेल. विषय मात्र होतोय गंभीर, पाठवलं जातंय परत सूरजला. ओपनिंग जोडी मात्र आता तंबूच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा धावचित होऊन आपल्याला नवनाथ बाद होताना पाहायला मिळाला, तदनंतर आलेला अमित स्वस्तात बाद झाला, तदनंतर आता आपल्याला पाहायला मिळतं परतताना सूरज. आणि सूरजच्या जागी नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय विक्की कोळेकर, एक डावखुरा फलंदाज. ताकदीनिशी मोठे फटके मारण्यासाठी ज्याला ओळखलं जातं तो विक्की. टायमिंग शॉट जो खेळतो तो असेल आता स्ट्राईक एंडवरती, विक्कीच्या जिम्मेदारीवरती, खांद्यावरती असेल ही मॅच जिंकणं आणि त्याच्यावरती विश्वास असेल संघाचा. जर का विक्की शेवटपर्यंत खेळून काढतो तर ही मॅच नक्कीच कोळेकर वाडी संघाच्या दिशेने कधीही बदलताना आपल्याला पाहायला मिळेल, टर्न करताना पाहायला मिळेल. कारण त्याच्यामध्ये तेवढं कॅलिबर आहे, तेवढी पॉवर आहे, तेवढं कौशल्य क्षमता असेल. इथं मात्र दडपण थोडंसं पाहायला मिळतंय. विक्कीचा पहिला चेंडू आपण पाहिला, दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय गोलंदाज विनोद. धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावरती. साईड चेंज केली जाते गोलंदाजाकडून. इथं मात्र स्टेप आउट होऊन खेळताना पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकाकडून चूक होते, एक धाव कम्प्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातो का तर इथं नकार दिला जातोय. विक्कीकडून योग्य नकार दिला जातोय. डेंजर एंडला धावणार होता विजय, नक्कीच धावचित झाला असता. आता स्ट्राईक एंडला असेल विजय आणि हा लास्टचा चेंडू असेल. याच्यावरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. जर का या चेंडूवरती मोठा फटका येत नाहीये तर मॅच मात्र मालदनच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती वाईड अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ती 30 या आकड्यावरती. या चेंडूवरती एक मोठा फटका आला तर नक्कीच दोन्ही बाजूने मॅच कलतरताना पाहायला मिळेल. आता 7 चेंडू 19 धावासह हे समीकरण आता आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट लेनचा चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक तिथं असेल तैनात. क्षेत्ररक्षण करतोय, फेकी करतोय, तत्पूर्वी पूर्ण केल्या जात आहेत दोन धावा. आणि या दोन धावेनिशी संघाची धावसंख्या पोहोचेल ती 32 या आकड्यावरती. शेवटचं षटक निर्णायक षटक. 6 चेंडू गरज असेल जिंकण्यासाठी. 17 धावांची 6 चेंडू 17 धावा 3 मोठे फटके आणि मॅच विन ठरेल कोळेकरवाडी संघ.
आणि जर का या 17 धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरतो तर विजयी ठरेल मालदन हा संघ. प्रेक्षणीय सामना खेळवला जातोय, बॅटल रंगला जातोय, महासंग्राम रंगला जातोय कोळेकरवाडी विरुद्ध मालदन या दोन संघांमध्ये. 5,000 प्राइज मनी लावलं जातंय. प्रेक्षणीय सामना नक्कीच असेल, मैत्रीपूर्व आपली लढत पाहायला मिळते. परंतु या मॅच मध्ये जिंकणं हे तेवढं महत्त्वाचं, कारण 5,000 प्राइज मनी घेऊन जाणार आहे जिंकणारा संघ. आपण पाहतो फलंदाज स्ट्राइक एंडला तयार असेल. विकी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतोय. नीतीन पहिला चेंडू वरती तो विकीला इथं मात्र गळाला लावला जातोय. विकी विकी मोठं नाव, मोठी विकेट मात्र नितीनच्या पहिल्या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळते. ज्याच्यावरती जिम्मेदारी होती, विश्वास होता, तो विकी मात्र तो विश्वास धुळीला मिळवताना पाहायला मिळतोय. नाराज असेल परत पहिल्या चेंडूवरती यश पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन काय गोलंदाजी आखली जाते, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. फसवलं गेलं, विकीला क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं, भाग पाडलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू मारण्यासाठी, आणि जेलबाद केलं जातंय विकीला. ज्या खेळाडूमध्ये दम होता ही मॅच जिंकवण्याची, त्याला मात्र माघारी दाडलं जातंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तुषार. आता 5 चेंडू 17 धावांचं समीकरण थोडंसं अवघड समीकरण असेल जर विकी असता शेवटच्या चेंडूपर्यंत, मात्र त्यावरती विश्वास ठेवला गेला असता. परंतु आता मात्र कौशल्य दाखवावं लागेल ते तुषारला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला पुढच्या दिशेने. क्षेत्ररक्षण 30 यार्ड मध्ये काय हा क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट. फलंदाज तुषार ज्या गतीने आतमध्ये आला त्या गतीने मात्र माघारी धाडलं जातंय. नक्कीच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षण बाळू स्वप्नील. स्वप्नीलचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं गेलं असेल, सुंदर देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी पॉइंट मध्ये उभा असताना तिथं चेंडू अडून डायरेक्ट हिट करून धावचेत केलं जातंय ते तुषारला. आपल्या संघाला मात्र पुढे ढकललं जातंय विजयाच्या दिशेने. 17 धावांचं अगदी अवघड आता समीकरण पाहायला मिळतंय. 4 चेंडू 17 धावा. पुढच्या दिशेने टोलेला चेंडू, ताकद पुरेशी पडली का? इथं मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. चेंडू जातोय, कॅच सुटली जाते आणि चेंडू 4 धावांसाठी जातोय. आणि या 4 धावेनंतर समीकरण बदललेलं पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे सरसावताना पाहतोय आपण समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. 3 चेंडू 13 धावांवरती येताना समीकरण पाहायला मिळतंय. इथं मात्र काय खेळ केले जाते, डॉट पजा चेंडू काढला जातोय. अगदी 3 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज असताना मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. तिथं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. ही खेळ थोडीशी न समजणारी आपल्याला पाहायला मिळते कोळेकरवाडी संघाच्या या फलंदाजाची. 2 चेंडू 13 धावा गरज असेल त्यावेळेला, मोठे फटक्यांची गरज असेल त्यावेळेला, मात्र अशी खेळ केली जाते. नक्कीच महेंद्रसिंग धोनीमध्ये स्टाईलमध्ये खेळणं गरजेचं होतं. इथं मात्र राहुल द्रविड खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू, इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु हा फटका खेळण्यासाठी थोडीशी दिरंगाई उशीर झाला. विजयी ठरतोय मालदन संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अगदी प्रेक्षणीय सामन्यामध्ये आयोजकांना मात्र इथं धुळचारली जाते आणि जिंकतोय. नक्कीच यानंतर आपण पाहतोय सामना रंगला जाईल, तो म्हणजे चव्हाणवाडी विरुद्ध चाळकेवाडी. सहारा चाळकेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो टॉस करण्यासाठी. टॉस का बस या मंचावरती यायचंय लगेचच, नाणेफेक करून घ्यायचंय. चव्हाणवाडी संघ संघनायक, सहारा चाळकेवाडी संघ संघनायक विनंती करतो लगेचच आपण यायचंय. शेवटचा कॉल दिला जातोय नाणेफेक.